हाय गाइज, आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे. खूप सिंपल असतात आणि आपण हे आपल्या रेग्युलर ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकतो. ह्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूया. पोहे, लिंबू, कोथिंबीर, मिरची, शेंगदाणे, कांदा, कढीपत्ता, हळदी आणि राई. सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तेलात फ्राय करून घेणार आहोत. फ्राय होत असताना मी इथे पोहे धुवून घेतलेत. फक्त पाणी टाकून धुवून घ्यायचे. आपले शेंगदाणे फ्राय झाले, आता ह्यांना काढून फोडणीची तयारी करतो. आता जे राहिलेलं तेल आहे त्यात आपण फोडणी करूया. सगळ्यात आधी लागणार आहे राई, मिरची, राई नंतर कढीपत्ता आणि मिरची टाकायची आहे. आणि आता कांदा टाकूया. कांदा टाकून चांगलं फ्राय करून घेऊया आपण तेलात. यात मी थोडी साखर टाकणार आहे. बस हळद टाकून घेऊया. आणि आता तर लगेच आपण पोहे टाकूया, नाहीतर हळद जळून जाणार. पोहे टाकल्यावर आपण आज मीठ ऍड करूया. आणि शेंगदाणे जे आपण आधी फ्राय करून घेतलेले आणि ह्याला मिक्स करून घ्या. आपले पोहे तसे तर रेडी झाले आहेत. फक्त ह्यात जो आता व्हाईट कलर राहिला आहेत ना, हे थोड्या वेळाने होऊन जाणार. सगळं खाली लागेल याची काळजी घ्यायची आहे. आणि ह्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकूया आणि लिंबू प्यायचं आहे. पण वेळेस मी ह्या लिंबूमध्ये बघितलं त्याच्यात बियाच नाही आहेत. त्यात आपण लिंबू घेऊन घेऊया आणि त्याला असंच मिक्स करायचं. हे जे मध्ये मध्ये व्हाईट दिसतंय ना, ह्याला येलो कलर येणार. आता आपण फक्त 2 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्यानं व्यवस्थित शिजू देऊया. तो येलो कलर येणार 5 मिनिटांनी. 5 मिनिटं झाली आहेत, बघूया आता आपण. आणि आपले पोहे रेडी आहेत. जर रेसिपी आवडली असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.